आता ताई आपल्याला दाखवणार आहेत कालवं, तर ही कालवं ताई तुम्ही याच्यामधला कोणती डिश दाखवणार आहेत कालव्याची तुम्ही? आपण कालव्याची म्हणजे 65 जसे चिकनचे पीस फ्राय करतो तसं आपण कालव्याचे करणार आहोत. अच्छा, म्हणजे कालवं 65 बोला ना अर्थात? हरकत नाही हो. म्हणजे आज आपण बघणार आहोत कालवं 65. ऐकलेत कधी? नाही. खाल्लेत कधी? मे बी, पण त्याला तुम्ही काहीतरी वेगळं बोलत असतील. पण आज ताई आपल्याला दाखवणार आहेत कालवं 65. आता ही कालवं म्हणजे एक्झॅक्ट कोणती मच्छी असते ते मला सांगा. ही समुद्र असते. हा ताई, दगडासारखा असतो तो, फोडावा लागतो मग त्यातून हे निघतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं शिंपला जी असतात मोठी, जशी त्रिकोणी शिंपली असतात, शिंपल्यासारखा, शिंपल्याचा दुसरा प्रकार. ओके, तर त्या शिंपल्यांमध्ये ही फिश असते, ती आपण स्वच्छ करून वगैरे आणायची. असं बरी तुम्हाला या सीझन मध्ये कालवं मिळाली? हो, ती असतात असतात असं पावसात. त्यांच्या मिस्टरांनी खास पकडून आणली. क्या बात, पकडून आणलेली कालवं आहे ती. तर चला बघूया कालवं 65. एक चमचा लसणाचं कूट, अर्धा चमचा मिरचीचा कूट, अर्धा चमचा आल्याचं कूट, हे मिक्स करून घ्यायचं. पाव लिंबू पिळलेला आहे. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. चवीनुसार तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार मीठ घ्या, कारण जास्ती नाही घ्यायचं, चाट मसाला पण येतो ना. एक चमचा मैदा टाकणार आहोत, दोन चमचे कॉर्नफ्लॉर टाकणार आहोत, त्याच्यात आपण घरगुती गरम मसाला, काळी मिरी थोडीशी टाकणार आहोत, ती पाव चमचा म्हणजे, आणि जिरं पावडर. कालवं 65. अंडा सोडलेला आहे पण साधारण अर्धा अर्धा अर्धा, थोडासा आपण खायचा कलर आहे तो टाकणार आहोत. जरा कलरफुल असलं का बरं वाटतं बघायला. हे आपण सोया सॉस थोडा टाकतो, थोडासा अर्धा चमचा जसा चिली सॉस. आता आपल्याला हे जर लूज वाटतंय ना तर परत आपण थोडासा हे वाढवू शकतो. एक चमचा कॉर्नफ्लॉर टाकलं, हां थोडं घट्ट कॉर्नफ्लॉर आणि मैदा, थोडीशी कोथिंबीर, त्याच्यात वाटलेली न टाकता ही टाकायची का आपल्याला ती मस्त त्याच्याबरोबर येते. हां, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. कालवं 65 करताना डीप फ्राय करावं लागतं. डीप फ्राय करताना ताई लोखंडी कढईचा वापर करताय, कारण की जेव्हा आपण लोखंडी कढई वापरतो तेव्हा तेलाचा वापर हा कमी होतो, शिवाय आपल्या आरोग्यासाठीही चांगलं. ॲल्युमिनियम कढई कधी वापरू नये, आपण सरळ हीच कढई घ्या. लोखंडी कढई बघा किती मस्त आपले होत आहेत. कालवं 65 डीप फ्राय त्यांचं झालेलं आहे आणि अजून मला वाटतं बाकी असेल ना. डीप फ्राय झालेलं आहे, हे टाकलेलं आहे कुटलेलं आलं, कुटलेलं लसूण, अर्धा चमचा कुटलेलं आलं आणि अर्धा चमचा कुटलेला लसूण. फ्राय करिंग नाऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल उडवलं आहे आणि त्याचा चटका बसला आमच्या कॅमेरामनच्या हातावरती असं उडून. हा असं जोराचं नाही बरं का. आणि हे डीप फ्राय केलेली कालवं त्यामध्ये मिक्स केलेली आहेत, अशी आलतून पालतून घेतली आहेत. आणि यामध्ये आता ते टाकणार आहे जे ते बॅटर आपण मिक्स केलं होतं, तर ते राहिलेलं जे बॅटर होतं ते आपण मिक्स करायला वापरतोय आता ह्याच्यामध्ये. एक चमचा शेजवान चटणी. हे ड्राय 65. अच्छा, हे ड्राय 65. कॅप्सिकम, कोबी, कांदा मोठा मोठा असा चिरला आहे. कांदा, कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत बरं का. कोथिंबीर. तर ताई तयार झाले का चिकन आपलं कालवं 65? अरे चिकनच माझ्या तोंडातून नाही निघत बघा. कालवं 65 तयार झालेलं आहे. कलर तर जाम भारी दिसतोय का वहिनी. आणि कालवं 65 तयार झालेलं आहे. टांटडान, चलो अभी से सर्व करते हैं. यापूर्वी मी कालवं 65 कधीच खाल्लेलं नाही आहे आणि ताईने ज्या पद्धतीने बनवलं आहे आणि सुगंधही चारी बाजूने दरवळला आहे म्हणजे खायलाच हवं नाही का. हो म्हणजे काय रंजिता. आणि अशी कोथिंबीर पण त्याच्यात थोडीशी अशी भुरभुरली आहे. आणि त्यांच्या ताईंनी बनवलं कालवं 65 तयार आहे. कालवं 65 या आधी मी पनीर 65 खाल्लं आहे, चिकन 65 खाल्लं आहे आणि बरेच काय काय 65 वेज 65 देखील खाल्लेले आहेत, पण कालवं 65 हे माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे.
आणि ताईंनी ते बनवले आहेत म्हणजे मी चव केलीच पाहिजे आणि खास माझ्यासाठी बनवले हो ना. हो हां. मी पण घरी बनवून बघणार. खूपच चविष्ट आहे. सुपर. मेजवानी कट्ट्यामधले गीतांजली ताईंनी बनवलेले कालवा 65 अप्रतिम आहेत आणि असे एकदम चविष्ट आणि असे लज्जतदार आहेत. ताई खूप टेस्टी बनवली आहे. धन्यवाद.